नमस्कार मित्रांनो, वायपी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सर्वात मोठी न्यूज घेऊन आलेलो आहे. बघा मित्रांनो, महापरीक्षा पोर्टल बंद, 72,000 महाभरती आता प्रत्येक विभागाकडून. बघा मित्रांनो, महापरीक्षा पोर्टल संदर्भातली आजची सर्वात महत्त्वाची न्यूज आहे. यामध्ये बघा, आजची डेटसुद्धा देण्यात आलेली आहे, 14 फेब्रुवारी 2020, आणि यामध्ये सविस्तर देण्यात आलेलं की महापरीक्षा पोर्टल बंद आणि 72,000 महाभरती. बघा मित्रांनो, ही न्यूज आजची आहे, आजच्या डेटला प्रसिद्ध झालेली आहे आणि आपल्या लढ्याला जे आहे ते यश मिळालं आहे. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून जे नवनवीन अपडेट आहे ते तुमच्याकडनं मिस होणार नाही. बघा मित्रांनो, या बातमीचं जे सविस्तर वृत्त आहे ते सविस्तर वृत्त बघूया. यामध्ये बघा, महापरीक्षा पोर्टल संदर्भात ही बातमी आहे. यामध्ये बघा, राज्यातील 72,000 पदाच्या महाभरतीला सुरुवात झाली असून आरक्षण तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान ही भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे नव्हे तर प्रत्येक विभाग स्तरावर करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितली. बघा मित्रांनो, महापरीक्षा पोर्टलद्वारे ही भरती होणार नाही. ही जी भरती आहे ती आता विभागीय स्तरावर घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. यामध्ये समोरचे मुद्दे, फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या महाभरतीला महाविकास आघाडीने मूर्त स्वरूप दिले आहे. गृह, पाणीपुरवठा, त्याचबरोबर शिक्षण, सामाजिक न्याय, महसूल, आरोग्य, पशुसंवर्धन यासह अन्य विभागाकडून रिक्त पदाची माहिती संकलित करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, जेवढी रिक्त पद आहे त्याची माहिती जी आहे ती संकलित करण्यात आलेली आहे आणि राज्यातील विविध विभागामध्ये सद्यस्थितीत जवळपास 2.25 लाख रिक्त पदे आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता पहिल्या टप्प्यात, बघा मित्रांनो, जो पहिला टप्पा आहे त्या पहिल्या टप्प्यात 70,000 ते 72,000 पदांची भरती केली जाणार असून त्यामुळे या कर्मचाऱ्यांना वेतनापोटी राज्याच्या तिजोरीवर सुमारे दरवर्षी 8 ते 8,500 कोटी द्यावे लागणार आहेत. बघा मित्रांनो, 70,000 ते 72,000 आणि पहिला टप्पा हे महत्त्वाचे मुद्दे आहे. तर ही दोनही मुद्दे बघा, पहिल्या टप्प्यात 70,000 ते 72,000 जी भरती आहे ती भरती होणार आहे. यामध्ये समोर बघूया, महापरीक्षा पोर्टलबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी पोर्टलला विरोध केला आणि त्रुटी पडताळणीच्या समिती अहवालानुसार हे पोर्टल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. बघा मित्रांनो, जे आपलं विद्यार्थ्यांनी जो लढा दिला होता त्या लढ्याला यश आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी, त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पोर्टलला विरोध केला, त्यामुळे पोर्टल जो आहे तो बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासनाच्या वतीने पोर्टलबाबत विद्यार्थ्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले होते, त्यामध्ये तब्बल 85% जे उमेदवार आहे त्यांनी सांगितलं की पोर्टल बंद करावे अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार सरकारने त्यांचा निर्णय जो आहे तो निर्णय पोर्टल बंद करण्याचा घेतलेला आहे. याबाबत अधिकृत निर्णय जाहीर केला नसल्याचे सांगण्यात आले. बघा मित्रांनो, अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही आहे परंतु पोर्टल बंद होणार आहे. याचबरोबर राज्यातील विविध विभागातील रिक्त पदाच्या आरक्षण पडताळणीचे काम सुरू आहे. त्यामधील पाणीपुरवठा विभाग, शिक्षण, महसूल, आरोग्यासह अन्य विभागाचा समावेश आहे. आता प्रत्येक विभाग स्तरावर पद भरतीची जी प्रक्रिया आहे ती राबवली जाणार आहे. बघा मित्रांनो, प्रत्येक विभागीय स्तरावर म्हणजे विभाग स्तरावर ही भरती प्रक्रिया आहे ती राबवली जाणार आहे. आता पोर्टलद्वारे भरती होणार नाही, त्यानुसार संबंधित विभागाची जी कार्यवाही आहे ती सुद्धा सुरू झालेली आहे, असे सामान्य विभागाचे अव्वल सचिव जे आहे रसिक खडसे यांनी अशी माहिती दिलेली आहे. बघा मित्रांनो, यातल्या ज्या ठळक बाबी आहे, शासकीय विभागाने या रिक्त पदाची माहिती संकलित, बघा विभागाने या जे रिक्त पद आहे त्याची माहिती संकलित झालेली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य, गृह, पाणीपुरवठा, शिक्षण विभागातील रिक्त पदाची भरती होणार आहे. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यातील पदाच्या आरक्षण पडताळणीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रत्येक विभागांनी त्यांच्या स्तरावर राबवावी भरती प्रक्रिया, या अशा प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या सरकारने दिलेल्या आहेत. त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट, विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि तत्काळ भरतीमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारची न्यूज होती. यामध्ये बघा, आपला जो लढा आहे, जो लढा दिलेला आहे तो यशस्वीपणे पार पडलेला आहे आणि जे महापरीक्षा पोर्टल आहे ते महापरीक्षा पोर्टल आता बंद झालेलं आहे आणि 72,000 जी महाभरती आहे ती आता प्रत्येक विभागाकडून होणार आहे. त्यामुळे ही महत्त्वाची न्यूज आहे आणि सर्वात महत्त्वाची न्यूज आहे एका वर्षामध्ये. ही सर्वात महत्त्वाची न्यूज आहे मित्रांनो की महापरीक्षा पोर्टल बंद व्हावं, बंद व्हावं. अखेर महापरीक्षा पोर्टल जे आहे ते बंद झालेलं आहे आणि आता जी भरती आहे ती विभागीय स्तराकडून, भरती जी आहे ती भरती विभागीय स्तराकडून होणार आहे. मित्रांनो, आता तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तुमचा अभ्यास सातत्याने ठेवणं गरजेचं आहे, कारण की परीक्षेच्या ज्या तारखा आहे
जे डेट आहे त्या तारखा कधी पण निश्चित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमचा जो अभ्यास आहे तो सुरू ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारची आजची न्यूज होती. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.